नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा वल्दवा. आज मदर्स डेच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छिते की ट्रान्सफर नंतर काय काळजी घ्यायची असते. एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर लोकांच्या मनात खूप गैरसमजुती असतात की आपण कम्प्लीट बेड रेस्ट म्हणजे पूर्ण बिछाण्यावरती झोपून राहायचंय, हालचाल करायची नाही आहे, इंडियन टॉयलेट असेल तर खाली बसायचं नाही आहे किंवा मांडी घालून खाली बसायचं नाही आहे, सिड्यांवरती वर खाली खूप वेळा करायचं नाही आहे. तर हे सगळ्या गैरसमजुती आहेत. ट्रान्सफर नंतर आपण आपली रुटीन कामं, रुटीन जे कामाला जायचं ते जाऊ शकतात. व्यवस्थित जर आपण काळजी घेतली तर कम्प्लीट बेड रेस्टची अजिबात गरज नाही आहे. पालथी घालून खालीही बसू शकतात आणि रुटीन जे घरची कामं आहेत ते आपलं आपण आवरून सगळी कामं करू शकतो. ट्रान्सफर नंतर मेनली स्ट्रेस घेऊ नये, म्हणजे टेन्शन घेता कामा नये. डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे गोळ्या औषधं, इंजेक्शन्स, मांडीवरचे इंजेक्शन आणि अंगात घालायचं जर जेल दिलं असेल तर तेही व्यवस्थित वेळेवरती घालायला पाहिजे. एकही गोळी आपण चुकवता कामा नये, कारण जर आपण ती चुकवली तर प्रोजेस्ट्रॉल सपोर्ट हा कमी होतो आणि प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस कमी होतात. या व्यतिरिक्त सकस आहार घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावं. जेवणात जास्त तेलकट तिखट खाऊ नये, उष्ण गोष्टी खाऊ नये, केळी पपई ज्याने अबॉर्शन व्हायचे चान्सेस असतात किंवा खूप जास्त नॉन व्हेज ज्याने बॉडीत हीट वाढू शकते अशा गोष्टी घेऊ नये. हे सोडून अजून एक टिप म्हणजे की आपण डॉक्टरांना जर काही अडचण आली, जसं काही पोट दुखलं किंवा ब्लिडिंग झालं किंवा बाकी काही पांढरं पदर खूप जास्त जात आहे किंवा युरिनला इन्फेक्शन होते किंवा वारंवार युरिनला जावं लागतंय, तर डॉक्टरांना लवकरात लवकर जाऊन भेटावं. शिवाय ट्रान्सफर झाल्यानंतर 14 दिवसांनी सीरम बीटॅक्सीची जर रिपोर्टिंग करण्यासाठी डॉक्टरांकडे जावं आणि मग आपल्याला कळेल की आपला रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे की नेगेटिव्ह. थँक्यू.